कोरोनामुळे मृत झालेल्या 30 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंबेजोगाई 2 दिवसात 30 जणांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीसोबत मृतांच्या संख्येतही जिल्ह्यामध्ये वाढ होते. स्वराती आणि लोखंडीच्या कोविड केअर सेंटरमध्ये हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सध्या सुरू आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येनं चिंता वाढली आहे. असं असताना आता जिल्ह्यातल्या वाढत्या मृत्यूदरानं सुद्धा यात आणखी भर टाकली. जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यात 2 दिवसात 30 जणांचा कोरोनानं बळी घेतला. या सगळ्यांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यात 28 जणांना अग्निडाग तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आला. अंबेजोगाईतल्या स्वराती आणि लोखंडीच्या कोविड केअर सेंटरमध्ये मिळून 1000 पेक्षाही जास्त बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर अनेक जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. दरम्यान 2 दिवसात तब्बल 1800 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे ऑक्सिजन टंचाईचा सामना करणाऱ्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला मोठा दिलासा मिळालाय. मालेगाव तालुका शिवसेनेनं 5 जीरो ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयाला दिले. कृषीमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत सिलेंडरचं लोकार्पण झालं. आता 11 युरो ऑक्सिजन सिलेंडर सामान्य रुग्णालयाकडे आहेत, त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा कमी होईल. नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंटमध्ये 75 ICU बेड्सची सुविधा नव्यानं सुरू केली आहे. याशिवाय या कोविड केंद्रात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात असल्यानं हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोविड केअर केंद्राला भेट दिली. या केंद्राची त्यांनी पाहणी केली. मुंबईतल्या भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड उपचार केंद्र उभारायला केंद्रानं मंजुरी दिली. पीएम केअर फंडातून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांना निधी दिला. राज्याच्या प्राणवायू पुरवठ्यातही वाढ केली आहे. राज्य सरकारनं भारत पेट्रोलियमच्या कोरोना केंद्राला मंजुरी मागितलेली. महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा आता केला जाणार आहे. भारताच्या मदतीला जगातील अनेक देश पुढे सरसावले आहेत. अमेरिकेनं कोरोना लसीच्या कच्च्या मालावरची बंदी उठवली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात तातडीनं व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन युनिट पाठवण्याचे आदेश दिले आहेत. फ्रान्सही ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. रशिया तसंच युरोपियन युनियननंही तातडीच्या मदतीची घोषणा केली. याआधी सिंगापूर आणि सौदी अरेबियानं भारतात क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर पाठवले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे